आपको बता दें कि पूर्व बीजेपी नेता ने साल 2020 में पार्टी से 40 साल पुराना रिश्ता तोड़कर एनसीपी का दामन थामा था। एकनाथ खड़से ने खुद बीजेपी में शामिल होने को लेकर ऐलान किया था कि शरद पवार के करीबी एकनाथ खड़से का पार्टी छोड़ना पवार खेमे के लिए एक बड़ा झटका माना जा रहा है। एकनाथ खड़से ने बताया कि वह बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा से मुलाकात कर चुके हैं और अगले 15 दिनों में दिल्ली जाकर अपनी पुरानी पार्टी बीजेपी में शामिल हो जाएंगे। हालांकि इस बीच भाजपा नेता गिरीश महाजन ने एकनाथ खड़से पर जोरदार हमला बोला है। उन्होंने खड़से को बुझा हुआ दीपक करार दिया। दरअसल महाराष्ट्र के जलगांव में एकनाथ खड़से के सबसे बड़े प्रतिद्वंदी के रूप में गिरीश महाजन रह रहे हैं। गिरीश महाजन ने कहा कि एकनाथ खड़से सभी चुनाव हार चुके हैं और अब उनके हाथ में एक ग्राम पंचायत भी नहीं है। माननीय अध्यक्ष जेपी नड्डा भारतीय जनता पार्टी के केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। हो, नेमकं एक अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी आणि शहांच्या उपस्थितीत प्रचार सभा आहे, त्या सभेत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे। चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही, तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल। भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता, पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते, तुम्ही आले तर बरं होईल, अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती आणि हे काही आजचं नव्हतं, फार 4-6 महिन्यापासून अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातनं माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे। माझा निर्णय आहे तो आता मला असं वाटलं की माझं परत माझ्या स्वगृही मी गेलं पाहिजे, त्यामुळे मी स्वगृही परत येतो आहे। या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो। 40-42 वर्ष 45 वर्ष मी या घरात राहत होतो, पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे। त्याबद्दल काही नवीन काही नाही ना। पण भाऊ, असं म्हटलं होतं की संकटकालीन तुम्हाला शरद पवारांनी हात दिला आणि आज जेव्हा त्या पार्टीवर संकट किंवा शरद पवार थोडे संकटामध्ये आणि तुम्ही हात सोडून चालले आहेत, त्याबद्दल काय म्हणाल? संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे, मी त्यांचा ऋणी आहे, परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे।